मैत्रिणींनो, श्रोते हो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेमध्ये सध्या आपण संवादाची प्रक्रिया समजून घेत आहोत. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांच्या आधारे डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी संवाद आपल्याला सोपा करून सांगतायत. डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी हे ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात गेली 8 वर्ष इंग्रजी विषयाचं अध्यापन करतायत. संत साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांच्या घरामध्ये वारकरी परंपरेची पार्श्वभूमी आहे. ऐकूया तर ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांचं भाषण. नमस्कार श्रोते हो. आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी संवाद साधताना वक्ता, श्रोता, श्रवण प्रक्रिया या गोष्टींचा अभ्यास करत होतो. ज्ञानेश्वरांच्या दृष्टिकोनातून संवाद कौशल्य काय आहेत व ते कसे अवगत केले पाहिजेत हे आपण समजून घेत आहोत. मनाचे हळूवारपण तसेच लक्ष देऊन कथा श्रवणाचे फळ ज्ञानेश्वर सांगतात. त्यानंतर आपण संवादाची प्रक्रिया समजून घेऊ. संवाद साधणे म्हणजे नेमके काय हो यावर ज्ञानेश्वरांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकलाय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अध्यात्मशास्त्राबद्दल जसे बोलतो तसेच तो व्यवहाराबद्दल देखील बोलतो. व्यवहारात कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे यावर देखील ज्ञानेश्वर प्रकाश टाकतात. विद्यार्थ्यांना किंवा जिज्ञासूंना संवाद कौशल्य शिकविताना भारतीय परंपरेने संवादाचा कसा विचार केला आहे व ज्ञानेश्वरांच्या आणि ज्ञानेश्वरीच्या परिप्रेक्षात तो किती समयोचित आहे याचं चिंतन आपण नेहमी करत असतो. विनोबांनी एकदा म्हटलं आहे की वासेसारखीच विचारांची शक्ती सुद्धा कोंडण्याने प्रकट होते. म्हणजे कोंडून जशी वाफ आपण ठेवतो आणि मग एकदम प्रकट होते शक्ती, त्याप्रमाणे आपलं वर्णन, आपलं बोलणं सुद्धा म्हणजे उत्तम वाङ्मय सिद्धीसाठी मौनाची आवश्यकता असते असं ते म्हणतात. आणि मौन साधल्याशिवाय शब्दही आपले तत्व प्रकट करीत नाहीत. आपण सर्वांना माहिती आहे की संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जाऊन शांतपणे भगवत चिंतनामध्ये तल्लीन होऊन अभंग रचना करत असत. त्यांनी एकनाथी भागवताची अनेक पारायण केली असेही म्हटल्या जाते. साधना झाल्याशिवाय अक्षर वाङ्मय निर्माण होत नाही. आदी शंकराचार्यांबद्दल असंच एक विलक्षण उदाहरण दिल्या जातं. ते वडाच्या झाडाखाली बसले होते आणि आपल्या 4 शिष्यांना समोर घेऊन काहीतरी संवाद साधत होते. मात्र हा संवाद वेगळाच आहे. आदी शंकराचार्यांचं वय अत्यंत कमी कोरडं होत आणि ते अत्यंत तेजस्वी होते आणि त्यांनी स्थापन केलेल्या 4 पीठांचे पीठाधीश आचार्य वयाने त्यांच्यापेक्षा मोठे होते. म्हणजे कल्पना करा, एक वडाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली आदिशंकराचार्य बसलेत आणि समोर त्यांचे 4 शिष्य बसलेत आणि तो त्यांचा संवाद सुरू आहे. तो संवाद कसा आहे? चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर युवा गुरौस्तु मौनम व्याख्यानम. अर्थात एका वडाच्या झाडाखाली मी फारच आश्चर्य पाहिलं. कसं आश्चर्य? कवी सांगतोय की शिष्य हे वृद्ध आहेत आणि गुरु युवा आहे. बरेचदा उलट असतं, गुरु वृद्ध असतो आणि शिष्य तरुण असतात. मात्र आणि गुरु काय बोलतायत? गुरुस्तु मौनम व्याख्यानम. गुरु हे मौन पद्धतीनं व्याख्यान देत आहेत. म्हणजे मौन व्याख्यान म्हणजे काय? ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेलं संवादाची प्रक्रिया ही या उदाहरणातून आपल्याला कळते. मौनातून ते आपल्या शिष्यांना संवाद साधता साधता शिष्यांच्या मनातील संशय देखील नष्ट करत होते असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांची संवाद प्रक्रिया समजून घेताना आपल्याला त्यांची ओवी समजून घेतली पाहिजे. ज्ञानेश्वर असं म्हणतात की अर्थ बोलाची वाट न पाहे तेथे अभिप्रावो अभिप्रायाते विये भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. मी शंकराचार्यांचं उदाहरण याच्यासाठी आधी दिलं की तिथला शब्द मौनम व्याख्यानम हा मला सांगायचा होता. ज्ञानेश्वर असं म्हणतात की संवाद प्रक्रिया कशी होते? वक्ता बोलतो, श्रोता ऐकतो आणि ही संवादाची प्रक्रिया परिपूर्णतेकडे जाताना नेमकं काय होतं? ज्ञानेश्वर या ओवीत सांगतात, म्हणतात अर्थ बोलाची वाट न पाहे. म्हणजे अर्थ बोल या शब्दाचा अर्थ शब्द, म्हणजे आधी शब्द येऊन मग अर्थ येईल असं नाही म्हटलंय. ज्ञानेश्वर म्हणतात अर्थ बोलाची वाट पाहत नाही,
अभिप्राय अभिप्रायाते वी आणि मग तो अभिप्राय त्या अभिप्रायाला वी या शब्दाचा अर्थ जन्म देतो आणि श्रोत्यांच्या मनावर काय सुंदर लिहिले पहा, भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी, म्हणजे ऐकणाऱ्या श्रोत्याच्या मतीवर भावाचा फुलोरा निर्माण होतो। म्हणजे काय तर ज्ञानेश्वर म्हणतात की अर्थ बोलाची म्हणजे शब्दाची वाट पाहत नाही, म्हणजे शब्द हा वाच्य आहे आणि वैखरीतून व्यक्त होतो, मात्र सगळ्या जाणीवा वैखरीतून कुठे व्यक्त होतात? पण म्हणतो ना मौनाची भाषांतरे, म्हणजे शब्दाची वाट न पाहता समोरच्याला आपला अर्थ प्रतीत होतो म्हणून त्याला मौन व्याख्यान म्हटलं आहे। ज्ञानेश्वरांची ही समाधी भाषा आहे ही आपल्याला समजून घ्यावी लागेल। बरेच वेळेला शब्दाशिवाय देखील संवाद होतोच की, याला ज्ञानेश्वरांनी शब्देविन संवादू असं म्हटलंय। वेदांनी ज्याला तुरीयो वाचो मनुष्या वदंती असं म्हटलंय, अर्थात आपण ज्या शब्दांनी बोलतो ती लौकिक भाषा आहे आणि ज्ञानेश्वर समाधी भाषेबद्दल बोलतात, त्याच्याही पलीकडे संवादाची प्रक्रिया आहे। आता एक विलक्षण सुंदर ओवी आपण पाहू। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपाथी, म्हणजे आधी शब्दाचा अर्थ प्रतीत होतो आणि मागून शब्द आणि अक्षर येतात असं ज्ञानेश्वर म्हणतात। आता हे विलक्षण आहे ना, म्हणजे वक्त्याचा स्नेह पुढे पाझरतो आणि मागून अक्षर यायला लागतात। ज्ञानेश्वरांचा पिंड हा पंडित कवीचा नसून भाव कवीचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। ज्ञानेश्वरीच्या दीर्घ रूपामुळे ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। ज्ञानेश्वर अजून एक सुंदर विचार मांडतात आणि ते म्हणतात की ही संवाद प्रक्रिया किती सुंदर आहे, तर माझं वक्तृत्व जणू काही तुम्ही लावलेलं झाड आहे, ते सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जी झाड। आणि मग ते म्हणतात, तुम्ही लक्ष देऊन जर माझं बोललेलं ऐकलं तर ते झाड काय होईल, मग ते रसभाव फुली फुलेल नानार्थ फळभारी फळा येईल तुमची निधर्मे होईल सुकाळ जगा। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ते म्हणतात की या ओळीमध्ये त्यांनी संवादाची प्रक्रिया विशद केली आहे। म्हणजे एखादं झाड लावावं, त्याला पाणी घालावं, मग त्याचा डेरेदार वृक्ष तयार होईल, त्याप्रमाणे वक्तृत्व रूपी झाड अवधान रूपी पाण्यानं सिंचन केल्यानंतर संवाद प्रक्रिया बहरून येईल, त्या ज्ञानाच्या झाडाला नवरस भावादी फुलं येतील आणि ते फुलेल ते बहरेल, म्हणजे संवाद प्रक्रिया फुलावी बहरावी असा अभिप्रेत आहे। पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फळभारानं ते झाड जणू काही लवेल आणि या जगाला तुमच्यामुळे म्हणजे श्रोत्यांमुळे श्रवणसुख प्राप्त होईल असं ज्ञानेश्वर या ओवीत म्हणतात। ते रसभाव फुली फुलेल नानार्थ फळभारे फळा येईल, काय ओव्या आहेत काय शब्द आहेत, आपण तो शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करू आणि सहज कुतूहल म्हणून ज्ञानेश्वरी काढून एकदा ती ओवी तिचा अर्थ काय असेल हे आपण पाहू। राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची या असा एक विचार ज्ञानेश्वरांनी मांडलाय, म्हणजे श्रवणाच्या राज्यावर श्रवणाच्या साम्राज्यावर श्रवण रूपी सिंहासनावर मी माझ्या श्रोत्यांना आणून बसवेल असं ज्ञानेश्वर म्हणतात। काय विलक्षण आहे ना। संवाद प्रक्रियेबद्दल ज्ञानेश्वर महाराज अजून एक चांगला विचार देतात। ते म्हणतात की वक्ता जे बोलत आहे ते आपण केवळ कानाने ऐकू नये, तर मग काय करावं, तर ते मनाच्या कानानं ऐकावं आणि बुद्धीच्या डोळ्यानं पाहावं आणि नंतर ते अवधान रूपी हातांनी चित्तामध्ये साठवावं। बघा किती सुंदर आणि विलक्षण विचार सांगतायत। ही प्रक्रिया मोठी विलक्षण आहे। आजच्या 21व्या शतकातील माहितीच्या स्फोटामुळे आणि हजारो चॅनल्स व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी ठिकाणांवरून लक्ष विचलित करणाऱ्या माहितीच्या जंजाळामध्ये आपल्याला हे संवाद वैभव समजून घ्यायला थोडा वेळ निश्चित काढावा लागेल, मात्र याचं पुसटसं देखील दर्शन आपल्याला झालं ना तरी ज्ञानेश्वरांचा संवाद आपल्याशी थेट होतोय असं आपल्याला वाटेल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शब्द हा मनाच्या कानाने ऐकावा आणि बुद्धीच्या डोळ्याने पाहावा। बुद्धीच्या डोळ्याने पाहावा म्हणजे विवेक विचाराने डोळ्याला तो पाहावा आणि नंतर अत्यंत लक्षपूर्वक चित्तामध्ये तो साठवावा। किती विलक्षण सुंदर विचार आहे। संस्कृत साहित्यशास्त्रानं म्हटलंय
की एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके च कामधुक् भवति म्हणजे काय एकच शब्द जर आपण योग्यपणे समजून घेतला सम्यकपणे जाणून घेतला आणि जर तो वापरला सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः तर तो काय करतो तर साहित्यकार म्हणतात स्वर्गे लोके च कामधुक् भवति म्हणजे आपल्या लौकिक जीवनात तर तो कामाला येतोच मात्र स्वर्गामध्ये सुद्धा तो तुमच्या कामाला येईल याचा अर्थ असा की शब्दाला ब्रह्म समजून ज्ञानेश्वरांनी संवादाची योजना केलेली आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांशी संवाद साधला आहे तो प्रवचनाच्या रूपाने त्यांच्या दृष्टीने श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये कुठलाही भेद नाही ते दोघे समान पातळीवर आहेत महर्षी अरविंदांचं एक वचन मला आठवतं ते म्हणत असत की कुठलीही गोष्ट शिकवता येणे शक्य नाही मात्र प्रत्येक गोष्ट शिकता येणे शक्य आहे पहा गंमत आहे कुठलीही गोष्ट शिकवता येणे शक्य नाही मात्र प्रत्येक गोष्ट शिकता येणं शक्य आहे आपण लॉकडाऊन मध्ये तो अनुभव घेतलाय वेगवेगळे कोर्सेस आपण या काळामध्ये केले अगदी तसंच शिक्षक हा गाईड बाय द साईड असतो अर्थात श्रोत्याच्या अंतःकरणात आधीच विराजमान असलेल्या शब्दाचा अर्थ उलगडवून सांगणे व त्याला त्याची ओळख करून देणे ही ज्ञानेश्वरांच्या संवाद प्रक्रियेची ओळख आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं नाही का शिक्षणाबद्दल ते म्हणतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन अर्थात व्यक्तीमध्ये सर्वतः मुळातच उपलब्ध असलेल्या आत्मतत्वाला जागे करणं व आपलं मूळ स्वरूप समजावून देणं म्हणजेच तर संवाद आणि संवादाची प्रक्रिया यातून तर गम्य होते आपण सर्वांना माहिती आहे आपण ते गाणं ऐकतो लता दिदींनी गायलंय आणि ज्ञानेश्वरांची रचना आहे ती विरहिणी आहे घणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋणझुना भवतार कुहा काणा वेगी भेट वागा या विरहिणीमध्ये एक ओळ येते ती खूप सुंदर ओळ आहे आणि ही ओळ ज्ञानेश्वरांच्या संवाद प्रक्रियेचं वर्णन करणारी आहे ती ओळ अशी आहे ज्ञानेश्वर महाराज लिहितात दर्पणी पाहता रूप न दिसे ओ आपुले म्हणजे मी माझा आरशात पाहायला गेले आणि मला माझं रूपच दिसत नाही आहे त्याचा अर्थ काय दर्पणात पहावयास गेले आणि मला माझं रूप दिसत नाही म्हणजे मी तदाकार झाले आपलं स्वतंत्र अस्तित्व विसरून तदाकार होणं म्हणजेच संवादाची प्रक्रिया यशस्वी करणं आहे ज्ञानेश्वरांना अशी संवादाची प्रक्रिया अपेक्षित आहे धन्यवाद ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा 19वा भाग आत्ताच आपण ऐकलात वक्ते होते डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी जेव्हा ते रुचकर स्वादासाठी वापरा बेडेकरांचा आंबा किंवा लिंबू लोणचं नाहीतर बेडेकर लोणच्याचा तयार मसाला आणा आणि तुम्हीच बनवा कमाल लोणचं मैत्रिणींना श्रोते हो यानं